आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गौरवाड येथे सकाळपासून लसीकरणाला प्रारंभ, रुग्णांचा मोठा प्रतिसाद, डॉक्टर आपल्या दारी योजना सुरू. श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने गौरवाड येथे आरोग्याच्या योजना जनतेला मिळाव्यात यासाठी उपक्रम सुरू केला आहे. टीबी, क्षयरोग, घटसर्प, टांग्या खोकला, धनुर्वाद, कावीळ, चिकनगुनिया यासारख्या रोगांना प्रतिबंधक औषधाची गरज असते. त्यामुळे श्री क्षेत्र नरसिंहवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी पल्लवी पाटील, SH अक्कारी, PS शिकलगार, संदीप कर्जाने यांनी आज रुग्णांची तपासणी करून उपचारही केले, औषधे दिली. परिणामी आरोग्य यंत्रणेचा गौरवाडच्या जनतेला मोठा दिलासा मिळाला. महानकारी न्यूज साठी गौरवाडहून मोहन जमादार. आज दिनांक 8/2/2018 इथं दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी लसीकरण असते. लसीकरण हे 0 म्हणजे जन्मता BCG देतो आपण, 1.5 वर्षापर्यंतचे डोस असतात आणि पेंटा 3 डोस असतात मुलाला. पहिला डोस 1.5 महिन्यानंतर द्यायचा असते, दुसरा 2.5 महिने आणि तिसरा डोस 3.5 महिन्यानंतर द्यायचा असते. 9 महिन्यात गोवर द्यायचं असते, 9 महिने पूर्ण झाल्यानंतर. आणि 1.5 वर्ष पूर्ण झाले की आपण त्यांना बूस्टर देतोय, त्याबरोबरच पोलिओ, विटॅमिन ए पण देतो दुसरा डोस, गोवर बरोबर पहिला डोस देतो. जन्मता BCG त्याबरोबर 0 पोलिओ देतो आपण. पण कसं ते 14 दिवसाच्या आत द्यायचं असते. जन्मता बाळाला जर BCG त्यांनी संस्थेत जर दिला नसला तर आपण इथं देतो. मॅडम, असे किती मुलांची नोंद तुमच्याकडे असते की जेणेकरून ह्या मुलांना डोसची गरज आहे? आमच्याकडे जन्मता जे आमच्या कार्यक्षेत्रात जे मुलं असतात त्यांची सगळी नोंद आमच्याकडे असते, त्यानुसार आम्ही यादी काढते, काढून मग त्यांना अशा ह्या आम्ही अगोदर देतो निरोप त्यांना, त्या त्या वयोमानानुसार आम्ही लसी